महाराष्ट्रातील घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राइम स्पॉटला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आदिवासी पाड्यांना मिळणार शुद्ध पाणी, उल्हासनगर जवळील हजारो नागरिकांना लाभ. ग्रामीण भागात अजूनही हजारो रहिवासी विहिरी आणि कूपननलिकांचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता पितात. अनेकदा अशा पाण्यात मोठ्या प्रमाणात क्षार आणि विषारी घटक असतात, त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सोहम फाउंडेशनने पाण्यातील अशुद्ध घटक वेगळे करणारी शुद्धीकरण यंत्रण म्हसकळ, गोवेली आणि अणकर या तीन पाड्यांमध्ये बसविण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे दर तासाला 2000 लिटर शुद्ध पाणी ग्रामस्थांना मिळते. सध्या सुरुवातीचे 6 महिने संस्थेतर्फे या योजनेचे विनामूल्य व्यवस्थापन केले जाणार आहे. या काळात ग्रामस्थांकडून कोणत्याही स्वरूपाची शुल्क न घेता त्यांना विनामूल्य पाणी दिले जाईल. दरम्यानच्या काळात गावातील महिला बचत गटाला या शुद्धीकरण प्रकल्पाची अंत्यभूत माहिती दिली जाणार आहे. किरकोळ देखभाल दुरुस्तीचे प्रशिक्षणही महिलांना दिले जाणार. 6 महिन्यानंतर गावातील महिला या योजनेची देखभाल करणार आहेत. तेव्हा मात्र रहिवाशांना अत्यल्प का होईना पाणीपट्टी द्यावी लागेल. त्याच लोकवर्गणीतून योजनेचा देखभाल खर्च भागवला जाणार आहे. नमस्कार, मी सोम फाउंडेशनचा संस्थापक राजेंद्र आनंद देठे. आज आम्ही गोवेली, अणखर आणि मस्कळ या तिन्ही गावांमध्ये आम्ही सेफ ड्रिंकिंग वॉटरचं प्लॅन बसवलेला आहे. या गावाची गरज ओळखता पाण्याचे जे काही पाण्यामध्ये जे काही दूषित परिणाम व्हायचे आरोग्यावर, तर त्या संदर्भामध्ये आम्ही सर्वे केला होता. आणि या सर्वेमध्ये आम्हाला लक्षात आलं की खूप लोकांना या पाण्याच्या पाण्यामुळे खूप आजार पण निर्माण होतो आहे. मग आम्ही इथे सेफ ड्रिंकिंग वॉटरचा प्लॅन बसवला. SGSच्या CSRच्या माध्यमातून आम्ही या तिन्ही गावांना सेफ ड्रिंकिंग वॉटरचा प्लॅन बसवला. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तुर्तास धन्यवाद.